वनाधिकार कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीनं आज सुरगाणा येथील होळी चौक येथे तालुका कमिटीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी गायरान तसेच सरकारी आकारपट्टीतील जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचा मुंबई हायकोर्टाचा आदेश त्वरित मागे घ्या. एकाधिकार धान खरेदीवरील मागच्या वर्षाच्या थकीत योजनेसह सन 2022 हंगामातील धान खरेदीवरील बोनस शेतकऱ्यांना द्या. प्लॉट धारकांच्या प्रमाणपत्रांवरील जमिनीपेक्षा जास्त जमीन त्यांच्या कब्जात आहे ती सर्व जमीन 10 एकर पर्यंत त्यांना मोजून द्या. पंतप्रधान आवास योजनेच्या ड घरकुल यादीत त्वरित अंमलबजावणी करून बेरोजगारांना आणि बेघरांना प्राधान्यक्रमांना ऑर्डर्स द्या. यासह अनेक मागण्यांच्या संदर्भात मोर्चा काढून तहसीलदार सचिन मुळोक यांना निवेदन देण्यात आलंय. या मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार JP गावित, सुभाष चौधरी, माजी सभापती इंद्रजित गावित, माजी नगरसेवक राजू शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी केलं आहे. तर या प्रसंगी किसान सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, नाशिक.